कोलवाच्या चडशा वाड्यांक फाटल्या 3 दिसांसान उदक ना. टँकरवाल्या गावांतल्या एकल्यान बळयल्लो म्हणून पीडब्ल्यूडी वाले उदक सोडिना म्हणून लोकांचो बोवाळ. लोकांनी कोलवाळे ग्रामपंचायती भायर धरणा धरून राग उक्तायलो. उदक सोडिना जाल्यार पीडब्ल्यूडी ऑफिसा भायर आंदोलन करतले म्हणून थळाव्या लोकांनी शिटकावणी दिल्या. उदक सोडिना जाल्यार पीडब्ल्यूडी ऑफिसा मुखार उपोशणाक बसतले म्हूण कोलवाळच्या सरपंचान शिटकावणी दिली. सगळे लोक जमा जावन थंय गेल्ले. जमा जावन गेल्ल्या कारणान कितें जालें, थंय तसो लायनमॅन आसलो तेणी दिसता तेंकां कितें तरी शब्द दुसरे सांगलेत. तेणी वचून सरळ तेंच्याच कंप्लेन केल्ले. ते कंप्लेनी प्रमाणे जेई कितें म्हणटा हो पायस म्हणा कोण तरी हा जेई तो कितें म्हणटा सरळ सांगता की ज्या पर्यंत तेका अरेस्ट करिना त्या पर्यंत हांगा कोलवाळ्यान उदीक सोडपाचो ना असो तेचो एक ठराव. पूण हांव कितें म्हणटा तेका एका खातीर सगळ्या लोकांक तूं त्रास करूं नाका न्हू. माझं म्हणणं तसं आज त्यांचे कडे उदीक ना आणि माझ्याकडे सुद्धा कॅपॅसिटी ना पंचायती कडे त्यांना एक सद्दी हाडून टँकर दिवपाचं कसे तसे प्रोविजनूय ना थंय. पण हांव सांगूक सोदता सरकाराक पीडब्ल्यूडी मिनिस्टराक आणि हे जे एक सगळ्यांक की आयच्या दिसा भितर त्यांना उदीक दिवपाचे ना जाल्यार फाल्यां सगळ्या लोकांक घेऊन हांव स्वतः तुझ्या थंय उपोशणाक बसतलो. 24 वरांचो तुम्ही म्हयन्याचो आणि ड्युटी कितली वरां करता तुम्ही? ड्युटी 24 वरां तुमची ड्युटी असता. हांव सांगता पीडब्ल्यूडी मिनिस्टरा कडे हांकां एक ऑफिस दिवन 24 वरां ऑफिसान बसोवपाचे. ड्युटी सारखे जाग्यार नासता. येल्ले दिसा खंयच्या गोठणेच्या वळार खंयच्या कॉलनीन हे तुमची ड्युटी आणि तुमकां ड्युटीच ना. आणि लोकांक सांगता मी उदीक सोडिना हे करिना ते करिना. आम्ही पळयता सान मेरेन कशें उदीक येना ते. बरें तेची कंप्लेंट जाली ना त्याची कितें आसा ते पोलीस आणि ते पळयतले. हां पण आमचे किरे एका मनशाक लागून अख्खे 2-3 वाड्यांक उदीक ना सोडीत ना म्हणतात ते. फुल कोलवाळे सुद्धा आता तो म्हणतो कोलवाळ्यान आपण पाणीच सोडतो ना. आमका असले ऑफिसर नका. आमका नका दुसऱ्यांक त्रास देतो तसले आमका सुपरवायझर नका आणि लाईनमॅनू नका. हे किती पॉलिटिक्स चलता तुमचे? उदकाकडे पॉलिटिक्स चलता. माझं मिनिस्टर हा माझ्याच मनशांक लागी करतली त्याच्या मिनिस्टर त्याच्याच मनशांक. गरीब लोक किती करपाचो? गरीब लोक किती करपाचो? तुमच्या कडे टँकर असलो फावर हा त्यांना टँकर पावता. गरीब लोक खंयचे पाणी पियातलो? गाडी आता स्टार्ट मारता पाणी हाडटा. म्हातारी हा ती खंयसून हाडटली? प्रुडंटा खातीर श्यामसुंदर फट्टे. लोकांची आज मुखेल मागणी ही नोकरीचीच असा. तसेच बारीक सारीक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कामाक लागून लोक आपल्या कडे येतात म्हणून आयुष मंत्री श्रीपाद नाईक सांगता. मजगती बीजेपी लेजिस्लेचर विंगाची असेंब्ली कॉम्प्लेक्सात मिटींग झाली. 13 डिसेंबरासान सुरू जावपी शियाळी अधिवेशना खातीर तयारी करात असे मुख्यमंत्र्यांनी सांगला म्हणून वीज मंत्री मडकयकार उलयलो. लोकांची मुखेल मागणी ही नोकरी संबंधी असता. लोकांच्यो अपेक्षा खूप असतात आणि तातूंच्यान नोकरे हे पहिले सगळ्याचो प्रॉब्लेम. बाकीचे किती प्रॉब्लेम असतात ऍडमिनिस्ट्रेटिव्हली गव्हर्नमेंटच्या संदर्भात काही कामाच्या संदर्भात जातात. काही आमचे खासदार निधीची काही गोष्टी असतात. तो काही लहान लहान कारणांवर प्रोजेक्ट ओढून पडले असतात ते आम्ही मेळटात. पण कळ की लोकांक हे जाता इन जनरली आजच असून आणि बरं जाता की आम्ही ताबडतोब त्यो फोन करून हे करून सोडवपाचो प्रयत्न फास्टही जाता. म्हणजे आमच्या वेळेला आणले हे काम लोक जाता. असं 100% सगळी कामं जाता अशी ना. पण तो आपले ग्रिव्हन्सीस सांगपाक खंय तरी हे मेळ की लोकांक एक समाधान मेळटा आणि काही गोष्टी जाऊनही होतात त्या हातून. अधिवेशना वेळार विरोधी पक्षाचे आमदार एकठाय असतले. त्यांना बीजेपीच्या मंत्री आमदारांनी एकठाय रावचे म्हणून मुख्यमंत्र्यांनी शुक्रारा बीजेपी आमदारांक सांगला. आता ते आता अधिवेशन 12-13 तारखेचे जावपाचे असा. त्या अधिवेशनात काही विषय जे आमदारांनी घेऊक जाय जे इश्यूज आमदारांचे त्या त्या मतदारसंघांनी असा त्या संदर्भात चर्चा स्पेसिफीक असे काय नाशिले. एकूण विधानसभा जी जावपाची आहात त्याचेर थोड्याश्यो चर्चा काही विषय हे झाले असतात डिस्कशन. सरकार पक्षान आशिल्ल्या आमदारांनी न्हयांचे राष्ट्रीयीकरण आणि कोळशाविषयी लोकांक योग्य माहिती दिवची. तसेच न्हयांचे राष्ट्रीयीकरणाचेर विधानसभेत आपण रिप्लाय दितलो असे मुख्यमंत्र्यांनी सांगला म्हणून सूत्रां सांगतात. प्रुडंटा खातीर सिनियर रिपोर्टर महेश घाडी आणि सिनियर विजय ओंकार फळारी. ओल्ड गोवा आशिल्ल्या इतिहासिक महत्वाच्या हातकत्र्या खांब्याची दुर्दशा झाल्या. सरकारान सांस्कृतिक आणि इतिहासिक नदरेन महत्वाच्या हातकत्र्या खांब्याचेर लक्ष घालचे म्हणून राष्ट्रप्रेमी नागरिक आणि हेर संस्थांनी मिळून मागणी केल्या. 19 डिसेंबर मेरेन हातकत्र्या खांब्याचे संरक्षण करचे आणि हेरिटेज सुवातीच्या मास्टर प्लॅनात हातकत्र्या खांब्याचे किती केला ते सरकारान स्पष्ट करचे म्हणून राष्ट्रप्रेमी नागरिकांची मागणी. हातकात्रो खांब हो आयज दुर्लक्षीत स्थितीत वर्षभर पडून आसा आणि आता थोड्याच दिसांनी 19 डिसेंबर आमचो गोवा मुक्ती दिन येतलो. त्या दिसा पर्यंत
असं जो पडून राहतलो काय किती हो प्रश्न सगळ्या राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या मनात उपस्थित झाला आणि त्याची वाचा या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही फोडलेले असा. या दृष्टीन पहिले झाल्या थंय जी गाडी हाडून मारली एक वर्ष त्याच्या मधल्या काळात सगळे संघटना तातून राष्ट्रप्रेमी नागरिक संस्कृती रक्षा दल हिंदू जनजागृती समिती मंदिर महासंघ असे सगळ्यांनी वेगवेगळ्या विविध कार्यालयात याविषयी प्रयत्न केले. आमचे गोयचे खासदार असतात त्यांच्यापर्यंत हे श्रीपाद भाऊ असतात त्यांना मेळ्ळे किंवा म्हापसा जे मंत्री असा फ्रान्सिस डिसोजा हांचेकडे दिल्या डेप्युटी कलेक्टर सगळ्यांकडे ही निवेदन विषय पावलो असा की ताची रिपेरिंग डागडुजी जावची आणि ताका प्रोटेक्टिंग वॉल असा ते व्यवस्थित उभारचे. राष्ट्रीय महत्व आशिल्लो असो जागो तो गोयकारांच्या संस्कृतीचं संस्कृतीचं मानचिन्ह असे म्हणून हातकात्र्या खांब्याचे महत्व असा. पोर्तुगीजांनी जे अनन्वित छळ केले कन्वर्जन करपा खातीर संस्कृती प्रेमी लोकांचेर ताजे एक सांकेतिक हे सांकेतिक प्रदर्शन करपी असो आणि ऐतिहासिक महत्व आशिल्लो खांबो म्हणजे हातकात्रो खांबो. सो आमच्या सरकाराकडे 19 डिसेंबर हो गोयचो स्वातंत्र्य दीस जो असा ताज्या पहिली सरकारी सगळी जी खाती जी असा तांकां एक विनंती असा आणि सरकाराक विनंती असा की तांच्यांनी या प्रश्नांत लक्ष घालचे आणि हातकात्र्या खांब्याचे संरक्षण भिंत जी असा ताजी योग्य डागडुजी करची 19 डिसेंबराच्या पहिली. ह्या ही मागणी धरपा खातीर सगळ्यो वेगवेगळ्यो संघटना ऑलरेडी कार्यरत असा सगळ्यांनी हो विषय उखलून धरिल्लो असा. सो त्यामुळे हाजी दखल सरकारान बेगिनातल्या बेगीन घेऊन योग्य ती कृती आमकां जी अभिप्रेत जी असा आणि सगळ्या स्वाभिमानी गोयकारांक जी कृती अभिप्रेत असा ताजी पूर्तता करची. घेऊया एक कमर्शियल ब्रेक.